सन्माननीय किरीट सोमय्या यांच्या संदर्भात जी कारवाई डिटेन करण्याची राज्य शासन करत आहे ती अत्यंत अयोग्य आहे, त्याचा मी निषेध करतो। किरीट सोमय्या खरं म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा कथित घोटाळा उघड करण्यासंदर्भात कागदपत्र जमवणं अशासाठी त्या ठिकाणी कोल्हापूरला जाणार होते, परंतु त्या ठिकाणी 144 कलम लावून त्यांना येण्यासाठी त्या ठिकाणी अटकाव केला। खरं म्हणजे ते देवदर्शन करून कोल्हापूर एक्सप्रेसने जाणार होते, परंतु अशा प्रकारची मुस्कटदाबी मला वाटतं सरकारने करता कामा नये होती। दुर्दैवानं सरकारचे आज 30-40 पोलीस मुलुंड या ठिकाणी किरीट सोमय्यांच्या घराबाहेर आहेत, त्यांना डिटेन करतायत। मला वाटतं लोकशाहीला शोभा देणारी अशी कारवाई ही नाही आहे, आणि त्याच्यामुळे या कारवाईचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो। कोंबडं झाकलं म्हणून त्या ठिकाणी उजाडायचं राहत नाही। किरीट सोमय्या यांना ज्या गोष्टी कारवाई त्या ठिकाणी करायच्या आहेत, त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाईनं सत्य लपवता येणार नाही। किरीट सोमय्या यांना जे काय त्या ठिकाणी करायचं आहे ते निश्चितपणे ते करतच राहतील, त्याच्यामुळं अशा प्रकारचं दबावाचं राजकारण मला वाटतं सरकार जे करतंय ते लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला विसंगत आहे, एवढंच माझं या ठिकाणी म्हणणं आहे।